नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। मागील उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाईचा सामना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुका करीत असताना मोफत पाणी पुरवठा करीत जलदूत म्हणून पुढे आलेले निलेश विश्वकर्मा या उन्हाळ्यात कोरोनाचा सामना करताना गोरगरिबांसाठी अन्नदाता बनले आहेत। संपूर्ण शहरात व जवळच्या गावात दोन्ही वेळचे एकूण 700 जेवणाचे डबे ते पोहोचवित आहेत। त्यांच्या या डब्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही दिसून येत आहे। मागील वर्षी संपूर्ण जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता, त्यावेळी आपल्या टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करणारे निलेश विश्वकर्मा जलदूत म्हणून काम केले, तर यावर्षी कोरोनाच्या संकटात शहरातील आपले गोरगरीब बंधू भगिनी उपाशी राहू नयेत म्हणून ज्यांचे हातावर पोट आहे अशा जवळपास एका दिवसात जवळपास 700 जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने निलेश विश्वकर्मा यांनी सुरू केले आहे। त्यासाठी त्यांनी आपली स्वतंत्र मेस सुरू केली आहे, त्यात सोशल डिस्टन्सचा वापर करत दररोज स्वयंपाक बनवून ते शहरात व आसपासच्या गावात पोहोचवण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात आली आहे। मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या साडेवाटप कार्यक्रमाने अनेकांनी त्यांच्यावर राजकीय टीका केली होती, मात्र आता इतर राजकारणी घरात बंदिस्त असताना त्यांच्या या डबा वाटप कार्यक्रमाने त्यांच्यातील राजकारणापुढील माणुसकीचा परिचय दिला असल्याचे बोलले जात आहे। कोरोनाच्या महामारीने अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत, त्यामुळे अनेकांची दोन वेळच्या जीवनाचीही पंचायत होत आहे। कोविड-19 23 लॉकडाऊन सुरू झालं, या चांदूर शहरात व आजूबाजू गावात आम्हाला मंडळाच्या माध्यम काय करावं अशी कल्पना प्रशासनांना पडलं। असा निश्चय केला की आपण तयार जेवण करून घरापर्यंत पोहोचता येईल का, आणि मंडळाची बैठक घेतली। सर्व मंडळाच्या माध्यमातून आज चांदूरच्या जवळपास 1000 घरात रोज ही डबे पोहोचत आहे। यासाठी माझे संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व लोकदानदाते त्यांच्या माध्यमातून थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ते डबे पोहोचण्याचं काम गरज होताना आपण करतो आहे। आणि एक मेसेज मला तरुणांना द्यायचा आहे, मित्रांनो, आज आपण बघतो आहे ही खरी काळाची गरज आज समाजात तुम्हाला आहे, कारण तुम्ही एक किंवा दोन लोकांचं फक्त जबाबदारी घ्या, फार मोठा अडंबर करायची गरज नाही। दोन लोकांची जबाबदारी आपण सहज पेलवू शकतो, म्हणून तरुणांना विशेष विनंती आहे की समाजाला खऱ्या अर्थाने आजच द्यायची वेळ आहे, हे दिलं पाहिजे, म्हणून ऋण फेडण्याचं वेळ आहे। राहिलं माझ्या संदर्भात, चांदूरचं ऋण माझ्यावर आहे, आपल्या माध्यमातून काही करता येत असेल तर केलं पाहिजे, म्हणून आम्ही आज 30 दिवसानंतर सर्व प्रचार प्रसार केला किंवा कुठेतरी हे माहिती तरुणांपर्यंत गेली पाहिजे। हाच एक त्यामागचा उद्देश आहे की कुठेतरी चांगलं कार्य आपल्या शहरात होत असेल त्याला हातभार लावलं पाहिजे। या अनुषंगाने ही मेस सुरू आहे आणि गरजवंतांना आपल्या मंडळाच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आम्ही करतो। या गावात जन्मून याच गावात आपण मोठे झालो आहोत, या गावात प्रगती करताना या गावातील अनेक गोरगरीब जनतेचे मला वेळोवेळी भरपूर प्रेम मिळाले असून अशा संकटाच्या वेळी मदत करणे म्हणजे गावाचे ऋण फेडण्याची संधी असल्याचे मत निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले आहे।